सलमान खानला सेशन्स कोर्टाने अखेर 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या निकालाला प्रचंड महत्व आहे, कारण सलमान खान सारख्या एका प्रभावशाली आणि सेलिब्रिटीच्या संदर्भातला हा निकाल आहे. या निकालासाठी तब्बल 13 वर्ष वाट पाहावी लागली. खरंतर हिट अँड रनची ही ओपन अँड शट प्रकाराची केस होती, पण मुंबई पोलिसांनी जेवढे म्हणून त्यात घोळ घालता येतील तेवढे घातले. मात्र रवींद्र पाटील यांच्यासारख्या एका पोलीस कॉन्स्टेबलची साक्षच या खटल्यात निर्णायक ठरली. सलमानच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या नरुल्ला शरीफ प्रमाणेच साक्षीदार रवींद्र पाटीलचा मृत्यूही चटका लावून गेला. खरंतर सलमान खानला कोर्टानं काहीशी सवलतच दिली आहे असं म्हणायला हवं. 10 वर्षांऐवजी त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली. सलमाननं अपघातानंतर पळून जाण्याऐवजी जखमींना मदत केली असती तर बरं झालं असतं, पण सलमानने ते केलं नाही. उलट ड्रायव्हर अशोक सिंहला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडलं, त्यामुळे सलमान खाननं ही शिक्षा स्वतःहून ओढवून घेतली आहे. या निकालामुळे VIP कल्चरलाही मोठा दणका मिळालाय. कायद्यासमोर सगळे समान आहेत हेही या निमित्तानं कळलं, हे बरं झालं. परंतु सध्या येरवड्यात तुरुंगवास भोगत असलेला सिने अभिनेता संजय दत्त वारंवार पॅरोलवर बाहेर आलेला दिसतो. तसंच काहीसा सलमान खानच्या बाबतीत घडणार नाही ना. सेलिब्रिटी असण्याचा सलमानला फायदा झाला की तोटा? या निकालानंतर बॉलिवूडनं अश्रू ढाळून आपल्या न्यूनतम बुद्ध्यांकाचं सार्वजनिक दर्शन घडवलंय का? आणि प्रथम गुन्हा आणि नंतर माणुसकीची कामं असा किलिंग ह्युमन ते बीइंग ह्युमन असा नवा ट्रेंड बनतोय का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.